नमस्कार मित्रांनो, आज जी गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे तिचं नाव आहे भांग एपिसोड. त्याचं झालं असं की 1978 सालच्या होळीच्या महोत्सवानंतर 2-3 दिवसानंतरची ही गोष्ट आहे. आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजचं हॉस्टेल, त्यातली स्पोर्ट्स रूम, त्या स्पोर्ट्स रूममध्ये असंख्य सामान, क्रिकेटचं, टेबल टेनिसचं, फुटबॉलचं, हॉकीचं, पण त्यातच थोडीशी जागा करून टेबल वगैरे बसवून रेक्टर सामंत सर हा इंटरव्ह्यू घेत आहेत. इंटरव्ह्यू नव्हे, इन्क्वायरी. हे इन्क्वायरीचं कारण असं होतं की अंदाजे 50-60 विद्यार्थ्यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी भांग पिऊन जो गोंधळ घातला, त्यामध्ये कॉलेजचं, हॉस्टेलचं खूप सारं फर्निचर वगैरे नुकसान झालं. म्हणून ही बातमी सगळीकडे पसरली, मुलांचे पालक त्यांना यावं लागलं आणि ही इन्क्वायरी सुरू झाली. तुम्हाला कल्पना आहे काय काय डॅमेज झालं आहे? बाकी कुठल्याही कॉलेजेसमध्ये हे डॅमेज असेसमेंट व्हायला जवळजवळ 8-10 दिवस लागले असते, पण आमचं इंजिनिअरिंग कॉलेज, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हिशोब तयार. ही आधी 20 टेबलं, 22 खुर्च्या, 30 खिडक्यांची तावदानं, दरवाजे 18, ग्लासेस जवळपास 45. हे काय शोभतं का इंजिनिअरिंगच्या मुलांना? लक्षात ठेवा, यातला कुठलाही खर्च कॉलेज भरणार नाही, तो सर्व तुम्हाला भरायला लागेल. शिवाय प्रिन्सिपल साहेबांसमोर जाऊन लिखित रूपात माफी मागावी लागेल. समजलं? हो 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 सर, हो साहेब. दुसरं आम्ही म्हणणार तरी काय होतो, आम्ही जे 5-6 जणं इन्क्वायरीची पहिली बॅच चालू होती त्याच्यात आम्ही हेच उतरलो. त्या दिवशी झालं काय की होळीच्या दिवशी अचानक कोणाच्या तरी डोक्यात किडा आला की दुसऱ्या दिवशी थोडीशी भांग पिऊया. शेवटचं वर्ष होतं, आता पुढल्या वर्षी तर आपण या कॉलेजमध्ये नसणार, पण कोणी परदेशी, कोणी जॉबला, सर्वजणं गेलेले असणार, म्हणून यावर्षी जराशी गंमत करूया म्हणून आम्हाला हा खेळ सुचला. तर तेव्हा गुगल वगैरे काही साधनं नव्हती, म्हणून आमच्याच फ्रेंड सर्कलमध्ये ओळखी काढून डॉन पंडित रामशरण भांगवाले या नावाचा एक भांगवाला आम्हाला भेटला. आणि त्याचं प्रमुख क्वालिफिकेशन हे होतं की डॉन नावाच्या चित्रपटात, जो तेव्हा खूप गाजत होता आणि त्यातलं अमिताभ बच्चन साहेबांचं गाणं ते खैके पान बनारसवाला खुल जाय बंद अकल का ताला, हे गाणं धमाकूळ घालत होतं आणि आमच्यावर पण त्याचा थोडाफार पगडा होता. आणि त्याने जो मेन भाग मला होता डॉनच्या गाण्यातला, त्याचा हा पहिला असिस्टंट, आणि शिवाय त्या गाण्यात त्याचा एकदा कुठेतरी चेहरा दिसला आहे असा त्याचा दावा होता. आम्ही शोधून बघितलं असेल कदाचित. आणि त्याचं दुसरं क्वालिफिकेशन होतं की त्याच्या आधी आलेला आपकी कसम नावाचा चित्रपट जो होता राजेश खन्नाचा, त्यातलं ते जय जय शिव शंकर काटा लागे ना कंकड, हे जे गाणं होतं त्या गाण्यातला जो भांगवाला होता त्या गाण्यासाठी जी काय, तर त्याच्यात तो तिसरा असिस्टंट होता. हे त्याचं क्वाल आणि तेवढं क्वालिफिकेशन आम्हाला पुरेसं होतं. हा ना हे नाही ते नाही, बार्गेनिंग निगोशिएशन सगळं करता करता शेवटी ठरलं की 375 रुपये. लक्षात ठेवा, 1978 साली 375 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम झाली. आणि त्याने सामानाची यादी दिली आम्हाला, दूध, साखर, पाणी, बदाम, पिस्ते, जायफळ, खसखस, गुलाबाच्या पाकळ्या, बरीच मोठी यादी होती. आमच्या लक्षात आलं की यातलं फक्त आम्ही दूध, साखर आणि पाणी करू शकतो, दुसरं त्याने इतर गोष्टी त्याने आणाव्यात आणि आम्हाला त्याचे पैसे लावावेत. त्याने विचारलं की कुठल्या प्रकारची भांग तुम्हाला हवी आहे? आम्ही एखाद्या जाणकाराच्या थाटात उत्तर दिलं होतं की आम्हाला दोन प्रकारची भांग नको आहे, नंबर एक जी पटकन चढेल, नंबर दोन जी पटकन उतरेल. या दोन गोष्टी सोडल्यानंतर बाकी तुला हवी तशी भांग बनव, आमचं काही म्हणणं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता हा रामशरण पंडित डॉन भांगवाले आपल्या टीमसह आमच्या हॉस्टेलमध्ये हजर झाला. कोणाच्या तरी डोक्यातून एक शक्कल निघाली की ब्रेकफास्ट घेऊ नको, पोट भरल्यानंतर मजा नाही येणार भांग प्यायचा. त्या आमचं वय तसं होतं की सगळ्यांनीच ते मान्य केलं आणि कोणीच ब्रेकफास्ट न घेता साधारण
10-10:30 भांग बनली आणि त्याने बोलवलं, भैया आ जाओ, भांग तो बन चुकी। अच्छा भांग तो बन चुकी तो हम भी चले गए वहाँ। आणि प्रत्येकाने भांग पहिली, त्याचा परिणाम असा झाला कोणी हसायला लागलं खो खो खो, थांबेच ना, कोणी रडायला लागलं तेही थांबे ना, कोणी तिकडेच उड्या मारत होतं, कोणी शांतपणे झोपलेलं होतं। एक मुलगा हॉस्टेलच्या बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करायला लागला, त्याने जवळजवळ शेवटी 20 वेळा आंघोळ केली, तो थकून पडला शेवटी। कोणाचे हात असे अडकले होते ते निघेच नात, कोणाचे खिशात हात जाऊन बसले ते बाहेरच काढता येणार, हे असे धुमाकूळ झालं सगळं। काय काय मुलं मात्र आपल्या हॉस्टेलच्या रूममध्ये कशी बशी जाऊन पोचली, मी सुद्धा त्या देत होतो। थोडासा स्ट्रगल करत करत मी तिकडे जाऊन पोचलो। माझा एकच तक्रार होती तेव्हा की जो नवीन शर्ट मी आईला घ्यायला सांगितलं तो का घेत नाही आहे, शेवटचं वर्ष आहे, पुढल्या वर्षी तर मी कमवायला लागेन, मग काय अर्थ उरला आत्ता। आणि मी त्या जोशात मी ओरडत होतो आईला की आई असं करू नको यार तिथे। काही जणांची परिस्थिती थोडीशी गंभीर होती, उलट्या होत होत्या। डॉक्टरला बोलवण्यात आलं, सुदैवाने डॉक्टर जेव्हा आमच्या रूममध्ये आला तेव्हापर्यंत मी त्याच्यासमोर मी काहीही वेडंवाकडं वावगं असं काही बोलू नये, त्याने काही औषधं दिली तुम्हाला, बहुतेक जणं उद्या सकाळपर्यंत ठीक होतील, झोपू दे त्यांना, औषधं घेऊ देत, आणि डॉक्टर निघून गेले। मी जो रोज जाणारा घरी तो 2 दिवस गेलोच नाही, सुदैवाने त्यांना वाटलं, घरच्यांना वाटलं की काही सबमिशन असेल म्हणून आलं नसेल। जेव्हा तिसऱ्या दिवशी मी गेलो तेव्हा आईने मला विचारलं, काय ते सबमिशन होतं का, खूप अभ्यास वाढला आहे का शेवटचं वर्ष म्हणून। मला तिच्या या साधेपणाचं भोळेपणाचं खूप कौतुक वाटलं, मला एक गलबलल्यासारखं झालं पोटात। आणि मी तेव्हा ठरवलं की आता परत हे असं नाही करणार, पण जर या भानगडीतून, आत्ताच्या भानगडीतून, या एन्क्वायरीच्या भानगडीतून सुटलो तर। एन्क्वायरी चालूच होती, हां शिंदे तुम्ही काय म्हणत होतात, रोटली टोबर, अरे तुम्हाला म्हणायचं काय होतं माहिती आहे का, तो शिंदेल टोटली सोबर सर, हां टोटली सोबरच्या ऐवजी रोटली टोबर। आणि सुब्रमण्यम तुम्ही त्या ऑफिसमधल्या ॲडमिनला काय म्हणत होतात, माझ्या भांगेत तुमची भांग मिसळू नका, अरे हे काय 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 चाललं आहे, काय इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी म्हणत ना तुम्ही, आणि हे असले असले उद्योग, लाज वाटत नाही तुम्हाला। आम्हाला लाज वाटत होती, पण शेवटी सरांनी पण, आत्ता तर आम्ही सोबर होतो ना, टोटली सोबर होतो ना, मग आता त्यांनी ते विसरून जायला नको का, यू हॅव टू लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट, तुम्ही आजच्या क्षणात आत्तामध्ये जगायला पाहिजे। अंदाजे 31 पालक इथे येऊन गेले, त्या सगळ्यांना आम्हाला सांगावं लागलं, सुदैवाने कोणाचं काही बरं वाईट झालं नाही, नाहीतर आमच्यावर सगळं खापर फुटलं असतं माहिती आहे। 31 पालक येऊन गेले, त्यातले बाप किती होते, आया किती होत्या, आणि आई आणि बाप दोघेही किती होते, आणि इतर पालक किती होते, हा विचार आम्ही आमच्या मनात करत होतो। असं माझा अंदाज असतो की शेवटी 10-12 मुलांचे पालक आले असतील, याचं कारण असं की हॉस्टेलमध्ये राहणारे सगळे दूर दूर होऊन आले होते, तेव्हा कम्युनिकेशन होतंच काय, अहो मोबाईल नाही काय नाही, लोकांना कळणार तरी कसं, आणि ते सगळं सोडून येणार तरी कसे। पण हे रेक्टर सामंतसाहेब अतिशय गंभीर मनुष्य, कधी चेहऱ्यावर हास्याची एकही स्मितरेषा ज्याला म्हणतात, मी काय कधी बघितली नाही, आमच्या सिनियर्सनी बघितलेलं तर माहीत नाही मला, पण बहुतेक त्यांनी नाही, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। त्यांचा एकच आवडीचा छंद होता, ते हॉस्टेलचे रेक्टर तर होतेच पण वर्कशॉपचे प्रमुखसुद्धा होते। त्यांच्याकडे कुठलाही फिटिंगचा जॉब घेऊन गेलो की ते जॉब असा बघायचा, आणि बघा हे अख्खी केमिकल इन्स्टिट्यूट दिसते आहे त्या जॉबमधून, जा परत करा, जा आम्ही परत खाली मान घालून परत जॉब करायला लागायचो। तेव्हा आम्हाला सतत असं वाटायचं की ह्या आमच्या कॉलेजच्या समोर केमिकल इन्स्टिट्यूट कशाला ठेवली आहे, एखादं आर्ट्सचं किंवा कॉमर्सचं कॉलेज ठेवलं असतं तर थोडीशी हिरवळ झाली नसती का, पण नाही, आमचं नशीबच असं म्हणायचो आणि आम्ही कामाला लागायचो। इन्क्वायरी पुढे चालूच होती। तर सावंत तुम्ही काय म्हणत होता, भांग हे कुठल्याही गोष्टींचा इलाज नसतं, फक्त ते प्रश्न विसरायला मदत करते एवढंच, हां
असं नशा हे कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन असूच शकत नाही. वा वा वा, काय महान तत्वज्ञान. आणि तुम्ही काय म्हणत होता? आमचं ताईकडे आता अशी परिस्थिती होती की कधी या इन्क्वायरीतून सुटतो. मला एकच सांगा, या सगळ्या प्रकरणाला जबाबदार कोण? मला रिपोर्ट द्यायचा आहे. आम्ही चुळबुळ करत उभे होतो, तर जबाबदारी कोणावर टाकावी बाबा? आणि अचानक आम्हा तिघांच्या रस्त्यात आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि आम्ही तिघही जण एक सुरात ओरडलो, अमिताभ. कोण अमिताभ? रेक्टर सामंत साहेबांनी कुठलाही चित्रपट कधीही बघितला असण्याची शक्यता नव्हती. त्यांचा या सगळ्या जगाशी काही संबंधच नव्हता. त्यांच्यात फक्त एकच चांगली गोष्ट होती, ती म्हणजे त्यांची हॉस्टेलच्या त्यांच्या फ्लॅटमध्ये राहणारी सुंदर मुलगी मानसी. त्या मानसीच्या एका कटाक्षासाठी हॉस्टेलचे 300 विद्यार्थी झोरायचे हो. मला दोनदा संशय आला होता. एकदा तिने ब्लू टॉप आणि फेडेड जीन्स घातली होती तेव्हा, आणि एकदा पिंक टॉप आणि रेड स्कर्ट घातला होता तेव्हा, की तिने मायाकडे बघितलं आणि तिने मला एक स्माईल दिलं असा मला संशय होता. त्याच्या आधारावर तर मी जगत होतो. त्यांच्या त्या गंभीर चेहऱ्याकडे बघून आम्ही ताया अमिताभ बच्चनला कुठे असतो म्हणून सांगायचं तर प्रत्येकजण चाटपडा झाला. सर बहुतेक तो डिप्लोमाला असावा, कुठे त्याला फिट करावं कळेना आम्हाला. सर बहुतेक तो टेक्सटाईलला असावा. ठीक आहे सर, त्याची माहिती आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत देतो सर काढून. चालणार नाही, आज रात्री माहिती पाहिजे. मला एक सांगा, त्याचा दोस्त कोण आहे? कोणीही बोलला नाही यावेळेस. त्यांनी मायाकडे रोखून बघितलं आणि हां काय रे, त्याच्या दोस्ताचं नाव काय? तुला नक्की माहिती असेल. हो हो सर, मला दुसरं काहीही सुचलं नाही. मी म्हटलं राजेश, राजेश सर. हा राजेश कुठे असतो? त्याच्याकडून मी त्याची माहिती काढीन. आता अमिताभ आणि राजेश कुठे असतात हे फिट करायचं म्हणजे कठीण होतं फार. सर शेवटी आम्ही मान्य केलं की रात्रीपर्यंत आम्ही माहिती देतो ते कुठे असतात. आम्ही तिकडून बाहेर पडलो, आम्ही विचार करत होतो की काय सांगायचं काय. मला एक कल्पना सुचली की समजा आपण त्या रामशरण पंडित डॉन भांगवाले, त्यांना त्यांची ओळख आहे ना अमिताभ बच्चन साहेबांशी, त्यांना आपण रिक्वेस्ट करू की सर तुमच्या या गाण्यामुळेच तर आम्ही शेवटी भांग पायचा निर्णय घेतला, एकदा तुम्ही येऊन एक मिनिट जाऊन आमच्या रेक्टरला भेटून जाल का तर फार मेहरबानी होईल असं मी सांगत होतो. तेवढ्यात माझा सगळा ग्रुप किंचाळला, नो नाही. अरे बाबा आपण आहो तो खड्डा भयंकर आहे, आता नवीन 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 तुझ्या कल्पना नको. काय मरायचं आहे का? इथून कसं बाहेर पडायचं आहे बघ, तू इकडे आणखीन मारायला बघतोयस. माझी ती आयडिया गेली फ्लॉप. नंतर दुसऱ्या दिवशी अर्थातच रेक्टर साहेबांचा जो रस्ता होता त्याच्या आम्ही लांब वळसा घालून तिकडे जायला लागलो. त्यामुळे कॉलेजमध्ये सगळीकडे बोंबाबोंब झाली होती, त्यामुळे त्या मानसी चुकून काहीतरी रस्ते तो रस्ताही बंद झाला होता, कारण तोंड काय दाखवणार. आणि ते 3-4 दिवसानंतर आम्हाला कळलं की सामंत साहेबांना कुठेतरी दौऱ्यावर पाठवलं आहे. 3 दिवस तर सुटका झाली. आणि ते परत आल्यानंतर का माहीत नाही पण ते प्रकरण फारसं चिघळलं नाही. एकतर आम्ही प्रिन्सिपॉल साहेबांकडे गेलो, सगळा तो दंड वगैरे भरून टाकला, त्यामुळे फायनान्शियल तर आर्थिक नुकसान तर काही झालं नाही ह्याची आम्ही काळजी घेतली. आणि रेक्टर साहेबकडे हजर होते, त्यांना सूचना आल्या का काय माहीत नाही, पण त्यांनी पण ते पुढे प्रकरण तसं ताणून धरलं नाही, ते विसरणं काही शक्यच नव्हतं. झालं, आम्ही आमच्या दुसऱ्या व्यापात गुंतून गेलो, सबमिशन्स एक्झाम्स नुसतं एका पाठोपाठ. इंजिनिअरिंगला म्हणजे काय विचारू नका. सगळं झालं, आम्ही परीक्षा झाली आमची आणि हॉस्टेल च्या चाव्या हँड ओव्हर करणार आणि त्यांच्याकडून डिपॉझिटच्या रिसिप्टसाठी सर्टिफिकेट घेणार की रूम व्यवस्थित हँडल केली आणि हँड ओव्हर पण केली. आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी सगळे पेपर वगैरे सही केले, आमचा डिपॉझिटचं सर्टिफिकेट पण देऊन टाकलं की ठीक आहे तुम्ही ऑफिसमधून कलेक्ट करा. आणि मग त्यांनी सहज विचारलं, राजेश आणि अमिताभ भेटले का शेवटी? सर असं आहे की आम्ही सबमिशन मे बिझी होतो, नंतर एक्झाम नव्हत्या सर, आता मात्र आम्ही फ्री होतो. आता सर आम्ही सर नक्की शोधतो सर. अजून आम्हाला ह्याची खात्री नव्हती की हे सर आमची किती वाट लावू शकतात. हे शेवटचं सेमिस्टर, शेवटचा एक महिना आता रिझल्टची वाट बघत होतो. हे काहीतरी आणि ॲक्शन घेतली म्हणजे वारले का बारा. तर
ते म्हणाले ठीक आहे, ते भेटले तर बरंच आहे, पण ते समजा नाही भेटले तर त्यांचा एखादा फोटो घेऊन या, अगदी फिल्मी पोस्टरवरचा असला तरी चालेल. आम्ही चपापलो. त्यांच्या ओठात बारीकस हास्याची एक स्मितरेषा त्याला म्हणता येईल असं होतं. ह्यांना कोणी सांगितली का काय ही बातमी? त्याचं उत्तर त्यांनीच दिलं. माझी मुलगी मानसी, तिला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा ती खदखदा हसायला लागली. ते म्हणाली उत्तर चांगलं होतं आणि दुसरं उत्तर ते तरी देऊ काय शकणार होते. ती सायकॉलॉजीची स्टुडंट आहे आणि तिला असं वाटत होतं की ही जरा रस्ता चुकलेली मुलं आहेत, ह्यांना वाटेवर आणता येईल. माझे डोळे चमकले. काय? खुद्द मानसी असं म्हणाली की मला रस्त्यावर आणता येईल परत? मग आता मी मानसीला भेटू शकतो का? म्हणजे मलाही रस्त्यावर परत यायला आवडेल. अर्थात हे शेवटचं वाक्य मी मनात बोललो. नाही, तिची परीक्षा झाली डिग्रीची आणि ती आता ऑक्सफर्डला गेली आहे उच्च शिक्षणासाठी. हां, आता पुढल्या सेमिस्टरला येईल ती एकदा, तेव्हा तुम्ही भेटू शकता. तुम्ही तिला कधी भेटला नाही का? सर, असं भेटलो असं नाही सर. हां, सामंतसरांचं एक वेगळंच रूप आम्ही बघत होतो. हे बघा, आम्ही आपण सगळं माणसं आहोत आणि आपल्याकडून चुकाया होतातच, पण आता मात्र माझ्या तुमच्याकडून फार वेगळ्या अपेक्षा आहेत. कॉलेजमधून तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये चाललाय, कोणी परदेशी जाल, एक लक्षात ठेवा की स्वतःचं आणि कॉलेजचं नाव खराब होणार नाही एवढी दक्षता घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही नशेला स्वतःवर स्वार होऊन देऊ नका. आम्ही एवढे सद्गतीत झालो होतो त्यांच्या या बोलण्यामुळे आणि त्यांच्या या रूपातल्या बदलामुळे की आम्ही त्यांचे पायात धरले. सर हो, आम्ही लक्षात ठेवू सर, आम्ही दोन्ही. ते झालं, आम्ही त्या कॉलेजमधून बाहेर पडलो चांगल्या मार्गाने, आपापल्या मार्गाने जाऊ लागलो. कधी कधी मी विचार करतो त्या भांग प्रकरणात आम्हाला नेमकं मिळालं काय? आर्थिक नुकसान तर झालंच, कॉलेजमध्ये इज्जतीचा फालुदा जो म्हणतात तो झालाच, मानसीशी जी भेट व्हायची थोडीफार शक्यता होती ती तर आम्ही घालून बसत होती, आता लंडनला गेली होती आणि या त्यावेळच्या कम्युनिकेशनप्रमाणे आम्हाला काय कुठेही पोहोचणं शक्य नव्हतं. लंडन काय, मानसी काय, सगळं ते गेल्याच जमा होतं. पण दोन चांगल्या गोष्टी घडल्या आणि त्या आम्ही कसोशीने पाळल्या. त्यानंतर परत कधीही कुठल्याही नशेला मी माझ्यावर स्वार होऊन दिलं नाही. आणि नंबर दोन, माझं किंवा कॉलेजचं नाव खराब होणार नाही याची सतत काळजी घेतली. हा त्या भांग प्रकरणाचा फायदाच म्हणायचा नाही का? नमस्कार.